सातपूर कॉलनी येथील श्रीकृष्णा नगरातील मोबाईल व्यावसायिक योगेश उर्फ राजू हनुमंत जाधव वय 42 यांनी दिनांक 27 रोजी पहाटे घरातील छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना पाठोपाठ प्रबुद्धनगर येथील युवक परमेश्वर प्रकाश वाघमारे वय 21 वर्ष महालक्ष्मी चौक प्रबुद्धनगर सातपूर यांनी दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता घराच्या छताच्या लाकडी ओडक्याला वायरने बांधून गळफास घेत आत्महत्या केली. तर तिसरी घटना काल दिनांक 29 रोजी घरात कोणी नसताना व पत्नी माहेरी गेली असताना विश्वासनगर येथील स्वप्नील भरत कदम वय 35 राहता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मित्रपरिवार घरी आल्यामुळे व दरवाजा न उघडल्यामुळे घटना लक्षात आली. सातपूर पोलीस ठाणे अकस्मात मयत रजिस्टर 178/20 CRPC 174 प्रमाणे अकस्मात मयताची नोंद करण्यात आलेली असून सदर महिलेनी आत्महत्या का केली याचं सखोल चौकशी चालू आहे. तिचे पती, शेजारी आणि सासरे, तिचे माहेरचे लोक या सर्वांकडे चौकशी करून जर त्याच्यामध्ये काही गुन्ह्याचा प्रकार असेल तर निष्पन्न झाला तर तसा गुन्हा नोंद करण्याची तजवीज ठेवलेली आहे. धन्यवाद. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नसून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील करीत आहे. या घटनांमुळे सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.